आज आपल्याला कचोरी कशी बनवायची हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला खमंग कचोरी बनवण्यासाठी आपण मूगडाळ घेतलेली आहे, दोन वाटी जी भिजवलेली आहे 2 तास. त्याच्यानंतर आपण इथे खाली बघत आहात मिरची, जिरे आणि मोहरी, गरम मसाला, बडीशोप, मीठ, हळद, तेल, त्याचप्रमाणे धन्याची पावडर आणि बेसन पीठ याचा आपण त्याच्यात समावेश करणार आहोत. त्याचप्रमाणे मैदा 2 वाटी आणि पाणी गरजेनुसार आपल्याला वापरायचं आहे. आता मैद्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. जेवढं मैद्याचं प्रमाण आहे त्यानुसार तेल असलं पाहिजे. त्याचप्रमाणे उंडा मळून घेणार आहे. तेलामध्ये आता आपण ते मिश्रण तयार करून घेत आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला गरजेनुसार आपल्याला तेल थोडंसं वाढवावंही लागतं. त्याप्रमाणे आपण ते तेल घेतलेलं आहे आणि जेव्हा ते मिश्रण आपण बनवत असतो तेव्हा त्याच्या गठुळ्या होऊ नये याची आपण काळजी घेतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात गरजेनुसार पाण्याचा आपण त्याच्यामध्ये समावेश करतो आणि हे सर्व पीठ एक जीव आपल्याला मळून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. आता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीसाठी. त्याचप्रमाणे हे सर्व मिश्रण अगदी एक जीव आपल्याला करून त्याचा एक आपल्याला मोठा कणकेचा गोळा जसा करतो त्याप्रमाणे पिठाचा गोळा करून घ्यावा लागेल. आता आपण पिठाचा एक जीव असा गोळा बनवलेला आहे. आता आपल्याला यानंतर गॅसवरती कढई ठेवावी लागेल, त्यात तेल गरम करण्यासाठी आपण ठेवूया. तेल तापायला ठेवण्यापूर्वी आपण जी मूगडाळ 2 तास भिजवून ठेवलेली होती ती मिक्सरमध्ये टाकून तिला थोडीशी जाड राहील अशा बेतानं आपण बारीक करून घेऊया. आपण मिक्सरमध्ये आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे. बघा साधारणतः कशी डाळ आपल्याला हवी असते. आता ही डाळ आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, आता ते आपण तापण्यासाठी सुरुवात करूया. आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आपण तेलामध्ये जिरे आणि मोहरी याचं दोन्ही आपण पदार्थ टाकू. त्यानंतर आपण धना पावडर त्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे. त्यानंतर आपण मिरची 2 चमचे. त्यानंतर आपण मसाला 2 चमचे. त्यानंतर बडीशोप 2 चमचे. मीठ चवीसाठी आपल्याला आवश्यक आहे, तेही आपण 2 चमचे टाकतो आहोत. हळद थोडीशी आपण टाकलेली आहे आणि ते मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जी काही मुगाची डाळ आपण जी दळलेली होती तिचं जे काही मिश्रण आहे ते आपण त्या कढईत टाकूया. संपूर्ण मिश्रण आपल्याला त्या भांड्यातून काढण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. आपण तयार केलेलं संपूर्ण मिश्रण व्यवस्थित आपण कढईमध्ये भाजून घेत आहोत, मिक्स करत आहोत. कचोरीमध्ये टाकण्यासाठी जो मसाला आहे तो आपण व्यवस्थित मिश्रित करून घेत आहोत. तो जो आहे तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये आपल्याला परतावा लागेल की जोपर्यंत तो सुका होणार नाही. तर चला तर सुका होईपर्यंत हे मिश्रण आपण व्यवस्थित मिश्रित करूया. बेसन पीठ घालतो आहोत. डाळीच्या पिठाचं आपण त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये ॲडिशन केलेलं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये लवकरच ड्रायनेस त्यामुळे येऊ शकेल. बघा तर हा मसाला आपण आता तयार केलेला आहे. सर्वसाधारणपणे हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं ह्या कढईमध्ये हे मिश्रण आपल्याला हलवावं लागतं. आता आपण हा मसाला दुसऱ्या भांड्यात आपण बाजूला काढून घेऊ. कचोरीसाठीचं जे काही मिश्रण आहे
ते आपण आता एका भांड्यात वेगळे काढून ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे जे आपण मैद्याच्या पिठाचं आपण जे काही एकजीव मिश्रण आपण करून ठेवलेलं आहे तर त्याच्यापासून आपल्याला कचोरी बनवायची आहे. त्या सर्वसाधारण आकाराचे आपण पिठाचे गोळे हे वेगळे वेगळे करून घेऊया की जेणेकरून ते आपल्याला लाटून घ्यावे लागतील आणि आपल्याला पुढे त्याची प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर चला तर पहिले आपण सर्व पिठाचे गोळे आपण करून घेऊया. तर मी तुला पुढचं सांगणार ना माझं थांब ना. अशा प्रकारे आपण मैद्याच्या पिठाचे सर्वसाधारण आपल्याला कचोरीसाठी गोळे आपण तयार करून घेतले. एका बाजूला आपण कढईमध्ये मंद अशा आचेवरती आपण तेल पुन्हा तळण्यासाठी आपण ठेवतो आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आता आपण मैद्याच्या पिठाच्या मध्ये त्याला लाटून आपल्याला मोदकाप्रमाणे जे काही आपण हे मसाला आपण तयार केलेला आहे तो आपल्याला भरायचा आहे. अशा प्रकारे आपण त्याला थोडंसं घट्ट करूनही आपण भरू शकतो. हाताने पहिले आपण थोडंसं पोळीप्रमाणे आपण त्याला आकार देऊन आपण त्याला मोदकाप्रमाणे आपण त्याला बंद करावा. त्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा आतमध्ये मसाला भरल्यानंतर आपण दाबून घेऊ आणि आपल्याला नंतर त्याची आपण एक कचोरीचा आकार आपल्याला केवढा हवा आहे त्यानुसार आपण त्याला लाटून घेऊया. हव्या असणाऱ्या आकारामध्ये आपण पोळी आपण त्याची लाटून घेतलेली आहे आणि आता एका बाजूला तापलेल्या तेलामध्ये आपण तळण्यासाठी आपली कचोरी आपण टाकलेली आहे. बघा कशाप्रकारे तिथे आपली कचोरी तयार होते आहे. ती आता हळूहळू फुगायला सुरुवात होते आहे. तेल जेवढं गरम असेल तेवढं त्याला चांगलं असतं याची आपल्याला दक्षता घ्यावी लागेल. बघा तर आता अशा प्रकारे आपली कचोरी छानशी फुगलेली आहे आणि आता अजून ती आपल्याला सफेद कलरची दिसते आहे. तोपर्यंत आपल्याला ती तळावी लागेल की जोपर्यंत तिचा आकार तिचा जो रंग आहे तो आपल्याला लालसर झालेला दिसणार नाही. दोन्ही बाजूंनी कचोरी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. व्यवस्थितपणे बघा किती छान कचोरी आता आपल्यासमोर तयार झालेली आहे. बघा तर बघा किती छान कचोरी तयार झालेली आहे आणि लगेचच ती आपल्याला खावीशी निश्चित वाटत असेल. बघा तळलेल्या कचोरी आपण एका स्वच्छ भांड्यात आपण बाजूला काढून ठेवू. आणखीन एक कचोरी बघा कशाप्रकारे तयार होते आहे. बघा तेल आता चांगलं उकळलेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप छान आपली कचोरी ही भाजली जाते आहे. कचोरीच्या वरतीही तेल आल्यानंतर कचोरी ही दोन्ही बाजूंनी चांगली भाजण्यास मदत होते आणि बघा कशी ती फुगायला पण लागलेली आहे. जसजसं तेल तापत जाईल तसतसं कचोरी आणखीन छान सुंदर होत जाईल. आपल्याला जर जास्त कचोरी करायची असेल तर आपण कढईच्या मोठी कढई आपण घेऊ शकतो, तेलही वाढवू शकतो. बघा तर आता कशी क्रंची खुसखुशीत खमंग अशी कचोरी तयार झालेली आहे. आपल्याला ती गरजेप्रमाणे आपण मिरची आणि पुदिन्याची चटणी करून त्याच्यावरती बारीक शेव टाकून त्याच्यावरती कांदा वगैरे टाकून आपण मिरचीसुद्धा आपण त्याच्याबरोबर सर्व करून जर आपल्याकडे कोथिंबीर असेल तर आणखीनच त्याचा छान परिणाम आपल्याला दिसून येतो. तर एक छानसं असं आपण एक कचोरी आपण आता सर्वांना सर्व करू शकतो. आजची ही रेसिपी आपण विद्याज किचनमधून बघत आहात. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या पुढे घेऊन आम्ही येत आहोत. त्यासाठी तुम्ही लाईक करा,
सब्सक्राइब करा आणि बाजूला असलेलं बेलचं आयकॉन जे आहे तेही आपण दाबा।